राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला असताना राज्य शासनाने कडक निर्बंध चालू केले होते मात्र तरी देखील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने अखेर कालपासून शनिवार रविवार या दिवशी शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत विकेंड लॉकडाऊन महाराष्ट्रात चालू केल्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले त्या पार्श्वभूमीवर चाकण शहरात देखील काल रात्री आठ वाजल्यापासून प्रशासनाने लॉकडाऊन चालू करून सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले होते त्यामुळे आज चाकण शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवल्याचे पाहायला मिळाले प्रशासनाच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी दिल्याने मेडिकल दवाखाने आरोग्यसेवा चालू असल्याची दिसून आले तसेच रस्त्यावर वाहनांची देखील गर्दी पाहायला मिळाली मात्र पोलिसांनी नाकाबंदी केल्याने चौकामध्ये वाहनांची तपासणी केली जात होती व विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती तरी देखील मुख्य बाजारपेठेत नागरिक नियमांचे उल्लंघन करून बाजारपेठेतील रस्त्यावर वर्दळ करताना दिसून येत होते राज्यात वीकेंड लॉकडाऊन चालू असताना व सर्व दुकाने बंद असताना नागरिक विनाकारण कशासाठी बाहेर पडतात हाच मोठा प्रश्न प्रशासनापुढे उपस्थित होत आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी कुणाल शिंदे चाकण पुणे